पूर्व आराध्य बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे आपल्या स्वप्नातील घर गडहिंग्लज मध्ये प्रथमच मुंबई व पुण्यासारखे उत्कृष्ट दर्जाच्या बांधकामासहित सर्व सोयींयुक्त फ्लॅट्स उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये प्रोजेक्ट रेरा रजिस्ट्रेशन, भूकंप रोधक स्टील डिझाईन, उत्कृष्ट व दर्जेदार बांधकाम, बॅकअप सहित लिफ्ट ची सोय, 24 तास पाणी व लाइट उपलब्ध, बोरवेल पाण्याची मोफत व्यवस्था, CCTV कॅमेरा, सिक्युरिटी गार्ड, ट्रिपल स्लाइडिंग च्या खिडक्या, सर्व कलर ट्रॅक्टर इमर्शियल चे, प्रत्येक हॉलला POP, सर्व फ्लॅट धारकांसाठी स्वतंत्र 2-व्हीलर व 4-व्हीलर पार्किंग ची व्यवस्था. आमचा पत्ता ST कॉलनी साई प्लाझा हॉटेल जवळ संकेश्वर रोड गडहिंग्लज आणि MSEP मंगल कार्यालय शेजारी कडगाव रोड गडहिंग्लज. संपर्क संतोष चिकोडे व महेश भम्मानगोळ. स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा. नवरात्री विशेष नवदुर्गा या मालिकेतील आजची नवदुर्गा आहे सौ सुमित्र देवी सूरजसिंह माने. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील वायफळे गावातील साहेबराव नलवडे यांची एकत्र कुटुंबात वाढलेली सरदार घराण्यातील ही कन्या. साहेबरावांच्या पूर्वजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी पंचक्रोशीतील पाटीलकी बहाल केली होती. पंचक्रोशीतील न्यायनिवाडा करणे, प्रजेच्या अडचणी सोडवून त्यांचे संरक्षण करणे ही छत्रपतींच्या आज्ञेने घराण्याची पूर्वापार परंपरा आणि हाच वारसा साहेबरावांनी जिवंत ठेवला. सर्वत्र त्यांची दादा म्हणून ओळख. राजकारण व समाजकारणात त्यांचा पंचक्रोशीत दरारा. RR पाटील यांचे ते खंडे समर्थक. वडिलांचे नेतृत्व व समाजसेवेचे गुण सुमित्रा देवींमध्येही असल्याने नेहमीच काहीतरी करण्याची त्यांची धडपड. पण सरदार घराण्यातील पारंपरिक घोषा पद्धतीमुळे त्यांच्यावर बंधने येत. आपणही घरातून बाहेर पडून काहीतरी करू शकतो या गोष्टीचा त्या विचारच करू शकत नव्हत्या. BA चे शिक्षण पूर्ण झाल्यावर कागल तालुक्यातील कसबा सागाव येथील सरकार घराण्यातील सूरजसिंह माने यांच्याशी सुमित्रा देवींचे लग्न झाले. चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सूरजसिंह यांचे पूर्वज रघुनाथराव यांना त्यांच्या पराक्रमाबद्दल भीम बहादर ही पदवी बहाल केली होती. छत्रपती संभाजीराजे यांचा उजवा हात म्हणून सूरजसिंह यांची सर्वत्र ओळख. छत्रपतींची त्यांच्यावर विशेष मर्जी. राजघराण्यातील स्त्रियांनीही घोषा पद्धतीतून बाहेर पडून कर्तृत्व सिद्ध केले पाहिजे या छत्रपती संभाजीराजेंच्या विचारावर सूरजसिंह यांची अपार श्रद्धा. त्याचबरोबर आपल्या पूर्वजांनी पराक्रम करून भीम बहादर ही पदवी मिळवली. पण फक्त त्यांच्या नावावर ती पदवी मिळवण्यापेक्षा आपणही या आधुनिक युगातील कर्तृत्वाचा पराक्रम करून त्यांच्या पराक्रमाचा वारसा चालवावा अशी त्यांच्या मनी जिद्द. म्हणूनच लग्नानंतर त्यांनी व त्यांच्या आई वडिलांनी सुमित्रा देवींच्या कर्तृत्वाला वाव दिला. सुरुवातीला त्या फक्त घर संसारातच रममान झाल्या. पण अल्पावधीतच सूरजसिंहांनी त्यांना सहचारिणी म्हणजे फक्त घर सांभाळणे नाही तर पतीच्या प्रत्येक कार्यात त्याला साथ देणे होय हे पटवून दिले. मुळातच कर्तृत्व सिद्ध करायची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या सुमित्रा देवींना जणू पंखच लाभले. त्यांनी पतींच्या अंबिका ऍग्रो आणि अंबिका मोटर्स मध्ये त्यांना मदत सुरू केली. हळूहळू त्यांचा आत्मविश्वास वाढीला लागला आणि सूरजसिंहनी त्यांच्यावर आयुष वेलनेस क्लबची जबाबदारी टाकली. मुळातच धाडस, नेतृत्व व वक्तृत्वाचे गुण अंगी असल्याने आरोग्याशी संबंधित असणाऱ्या या व्यवसायाला वर्षभरातच सुमित्रा देवींनी गडहिंग्लज शहरात शिखरावर नेऊन बसवले. हे सर्व करत असताना कुटुंबाच्या कोणत्याही जबाबदारीत त्या कमी पडल्या नाही. संसाराची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडत पतीला त्यांच्या व्यवसायातही सर्वतोपरी सहकार्य करीत खऱ्या आदर्श गृहिणीचे दर्शन घडवणाऱ्या राजमाता जिजाऊंच्या या लेखीला मानाचा मुजरा. जो विषय चालू आहे महिला शक्तीचा, नारी शक्तीचा, तर नारी शक्ती ही शक्ती अशी आहे की जसं म्हटलं जाते की 3.5 पीठांमध्ये जर कोणाचं नाव असेल तर ते नारी शक्तीच नाव आहे. ह्याच्या पाठीमागचं कारण काय की नारी शक्तीकडे इतकी प्रचंड ताकद असते. तर ते काय झालं की आपल्या समाजामध्ये वावरत असताना समाजामध्ये आपण काय करतो त्या गोष्टीला स्त्रीनं फक्त हेच केलं पाहिजे, स्त्रीनं फक्त तेच केलं पाहिजे ह्या गोष्टीला व्हॅल्यू दिली जाते. मात्र माझे आई वडील असतील किंवा ज्यांचा मी कायम उल्लेख करत असतोय की ज्यांचा मला कायम आशीर्वाद मिळालेला आहे ते श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती आताचे जे खासदार आहेत संभाजीराजे पण आणि माझे आई वडील पण कायम म्हणायचे
की सुमित्रा तुम्ही बाहेर पडा, कारण का तर आजचं जे युग आहे हे घराणेशाहीला धरून बसण्यामधलं युग नाही आहे, तर आजचं जे युग आहे ते काय तर स्त्रीने काहीतरी करून दाखवण्याचं युग आहे. आज माझ्या व्यवसायामध्ये खांद्याला खांदा लावून आज काम करणं आणि मी देखील कौतुक करतो की ज्या पद्धतीने आज त्या माझ्या खांद्याला खांदा लावून काम करतात ती गोष्ट एवढी सोपी आहे. ती महिला शक्तीचा लता पालकर मॅडमच्या माध्यमातून महिला शक्ती जसं त्यांनी आज आम्हाला मार्केटमध्ये आणलं, सुमित्राजींना मार्केटमध्ये आणलं आणि सांगितलं की तुम्ही देखील हे करू शकता, तुमचा आम्ही आवर्जून या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, तर त्याच्यामुळे उलट मी म्हणतो की माझ्या परिवाराला एक वेगळी एनर्जी आज परत मिळाली. महिला आहेत त्यांना समाजामध्ये आणणं वेगळ्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांच्याकडे जी ताकद आहे ती कुणाकडेच नसते. या ताकदीचा वापर करून त्यांच्या टॅलेंटला वाव देऊन समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं एक स्वतःचं स्थान महिला निर्माण करू शकते एवढंच मी या ठिकाणी सांगते. तर सगळीकडे महिला बाहेर पडतात, पण आम्ही ज्या वेळेला लहान होतो त्यावेळेला आम्ही घरातून नव्हतं कधी, कारण आमच्या घरामध्ये गोष्ट पद्धती कधीच आम्हाला घराच्या नाही बाहेर पडली. सगळे राजकीय नेते येत होते घरी, पण आम्हाला कधीच नाही घराच्या बाहेर पडतं. ज्या वेळेला घरातून बाहेर पडली त्यावेळेला मला एवढ्या अडचणी येत होत्या, जे बाहेर लोकांशी काय बोलायचं, त्या शेतकरी लोकांच्या काय काय, जे मी शेतकरी घरात पण थोडी वावरलेले आहे, शेतकऱ्यांच्या समस्या समजायच्या, पण त्यांना काय उत्तर द्यायला पाहिजे हे मला माहित नव्हतं. ह्या बिझनेसमध्ये मेन काय आहे, आपण स्वतःच तर आरोग्य सुधारतोच, पण त्याच्याबरोबर इतरांचंही आयुष्य सुधारायची किंवा आरोग्य सुधारायची संधी आम्हाला मिळाली याच्यामध्ये. म्हणजे कसं, आता घरात जी करती स्त्री आहे ती स्वतःच्या तब्येतीकडे कधीच नाही लक्ष देत. म्हणजे आता घरात एखाद्याचं जर उदाहरणच जर घ्यायचं झालं तर मी स्वतःच घेईन, मी तेच करत होते, सासू सासऱ्यांचं बघायचं, मुलांचं बघायचं, मिस्टरांचं बघायचं, पण स्वतः खाण्याकडे कधीच नाही. समोर सगळं असायचं पण कधी खायला नाही, सगळ्यांचं होऊ दे म्हणून तोपर्यंत जेवणाची वेळ झालेली असायची. सकाळचा नाश्ता हा कधी नाही झाला, जरी झाला तरी गडबडीत खायचं नाही, सगळ्यांचं होऊ दे, हे आवडू दे, ते आवडू दे, परत बाहेर जायचं असायचं त्यामुळे गडबडीत खाल्लं खाल्लं नाही. प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत तेच होतं, स्त्री शिकली की घर सगळं सुशिक्षित किंवा सुसंस्कृत राहतो. तसं जर घरातली स्त्री जर निरोगी राहिली तर घर निरोगी राहायला नक्कीच मदत होईल. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधुके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर कडिंग्लिश.